कित्याक तर ते मेळपाक सामके कठीण. पूण जे फुगडे विशीं कितें आयकलां तेज्या विशयी हांव तुमकां थोडक्यान सांगतां. पयलींच्या काळान जे दादले मनीस भायर कामाक वताले, म्हणजे शेतकामाक म्हणात किंवा व्हड्या रेंव काडपाक किंवा बाकीच्या कामांक, आनी तेन्ना जे थुकून भगून घरा कडेन येताले, गांवान म्हणजे प्रत्येक वाड्यार एक मोठी रिकामी सुवात आसताली. त्या सुवातेक मांड अशें म्हणटाले. सांजेच्या वेळार सगळे लोक त्या मांडार जमताले आनी तेंच्या घरांतली बायलां तेंच्या मुखार मनोरंजनाक लागून फुगड्यो साजर करताले. आतां फुगड्यो म्हणजे कितें तर ती जे दिसभरात तेंच्यांनी जें काम केलां त्या कामा विशयी ती फुगड्याच्या रुपान म्हणजे पद्य म्हणून किंवा गावन ती दाखयताली. आतां त्या फुगड्यांनी ती केन्ना माय सुनेची कवना जाल्यार केन्ना निसर्गाची कवना जाल्यार केन्ना जाग्याच्या देवाक साखळे घालप हें सगळें ती तेंच्या मुखार फुगड्याच्या रुपान घडोवन हाडटाली. फुडें तातूंत खूब बदल जायत गेले. बदल म्हणजे कितें तर ताळी ताल लय हो सगळो बदल जालो. आनी आतां चवथीच्या दिसांनी तुमकां खबर आसा की गणपतीच्या फुड्यांनी फुगड्यो सादर करता, तशेंच गणपती विसर्जनाच्या वेळारूय फुगड्यो सादर करता. आनी अशें करून निमाणें फुगडेक लोककलेचें स्वरूप मेळ्ळें. तर फुगडी ही लोककला तुमच्या मुखार सादर करता वळवय सावयवेरेच्या कृष्णा रघुनाथ शेटये सावयकर विद्यालयाच्यो शिक्षिका. धन्यवाद.